हाय, मी मंदार पाटील आणि भटकंतीच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम. आता मी ओरसमध्ये एक मोठं तळ आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत. आता मी त्या तळ्यावरती फिरायला जाणार आहे. खूप सुंदर तळ आहे आणि खूप मोठं आहे. त्याच्यात आपण सैर करायचे. चला. चाललो होतो पण रस्त्याच्या बाजूला मला इथं एक खळं दिसलं. तसं पाहायला गेलं तर खळे आता नष्ट, खळ हा प्रकार नष्ट झालाय. पण कोकणात मला इथे दिसला तो, मी त्याला बघायला जाणार. जेव्हा लहान होतो तेव्हा खळ हा प्रकार खूप होता. तेव्हा भाताचं पीक खूप घेतलं जायचं, त्यामुळे प्रत्येकाची गावात अशी खूप खळे असायची आणि मग त्याच्यावरती मळणी काढली जायची आणि खूप लोक यायची आणि मग चहा आणि बटर्सची पार्टी असायची. त्यावेळी कांदापोह्याची पार्टी असायची. खूप जुन्या आठवणी चांगल्या होत्या. पण आता कसं अलीकडच्या काळात ऊसाचं क्षेत्र खूप वाढले, त्यामुळे भाताचं क्षेत्र कमी झाले, त्यामुळे खळ हा प्रकार कमी झाला. आय एम सो हॅपी की मला कितीतरी वर्षानंतर खळ बघायला भेटले कोकणात. वाव, अमेझिंग. ही भात झोडण्याची पद्धत आहे, म्हणजे भात काढण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मळणी आणि ही झोडणी, हे याच्यावरती भात झोडलं जातं, त्याच्यावरती पेंड्या पेंड्या करून आपडलं जातात. एखादी एक वस्तू असती इथं कॉट वगैरे असतो आणि त्याच्यावरती आपडलं जातं आणि त्याचं जे भात असतं ते बाहेर उडू नये म्हणून असं बांधलेलं आहे सगळं. हे बाजून खूप भारी वाटतंय. तलावाचा गेट आहे मेन आणि इथून आता आपल्याला आत जायचंय. इथे उपहार ग्रह आहे. पण काय झालंय की खूप जंगल वाढलं इकडे. लास्ट टाइम आलो तेव्हा सगळं सुरू होतं, पण लॉकडाऊन आणि कोरोनामुळं सगळं जंगल वाढलेलं फार दुर्लक्षित झालंय सगळं. दाबाच्या वाडीचं जो मोठा तलाव आहे तिथं मी आता आहे. गव्हर्नमेंटचं दुर्लक्ष आहे, त्यामुळे हा एवढा चांगला स्पॉट असून देखील दुर्लक्षित आहे. आणि आता ही समोरची जी पट्टी आहे, जो बंधारा आहे तलावाचा, त्याच्यावरती आपण आता जाणार आहोत. एका खोलीत सगळ्या बोटी बंद अवस्थेत आहेत. किती वर्षापासून बंद आहेत माहित नाही.
त्यातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. इथे पुढे एक मोठा वॉटर फिल्टर आहे, त्या वॉटर फिल्टरमधून ते पाणी फिल्टर करून पिण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे या तलावात मासेमारी करायला सुद्धा कुणाला परवानगी नाही आहे. खूप फ्रेश असं वातावरण आहे इथे, असंही कोकण म्हटलं की प्रश्नच नाही. वातावरण आहे, खूप भारी वाटते. तुम्ही जर मालवणला वगैरे जाणार असाल तर मुख्य रस्त्यालगत ओरस जी सिटी आहे, आत सिंधुदुर्ग जिल्हा आपण म्हणतो त्याला, तर ओरस सिटीच्या पाठीमागेच हा मोठा तलाव आहे आणि खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या प्रवासातला थोडासा वेळ जरी दिलात तरी या तलावाचं सौंदर्य तुम्हाला पाहता येईल. आणि तिन्ही सांजेची वेळ येतात आणि आकाशात पक्षी भिरभिरतात, त्यांना परतीचा प्रवास सुरू आहे घरट्याकडे जायचा. म्हणजे मीच कविता एक लिहिलेली आहे, त्याच्या चार ओळी फक्त आठवतात की कुण्या देशीच एक पाखरू तिन्ही सांजेला भिरभिरत काळ जात याद घेऊन भिजल्या देहान थर थरत. कुण्या देशीच एक पाखरू तिन्ही सांजेला भीर भिरत. आता मी परत चाललोय, खूप उशीर झालाय एकतर, आणि संध्याकाळनंतर इथलं गेट बंद होतं, त्यामुळं खूप चालत गेलं ना तर खूप मोठा हा एरिया आहे, पण मी शेवटच्या टोकापर्यंत नाही गेलो कारण की खूप अंधार पडला आणि पाठीमागे खूप मग सगळा जंगल परिसर आहे. चला तर मग, भटकंतीचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल, तळ्याची सफर तुम्हाला पसंत पडली असेल, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया भटकंतीच्या नवीन भागात, तोपर्यंत जय महाराष्ट्र.